भूमिहीन करणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या प्रारूप विकास आराखड्याविरोधात सावरोली ग्रामस्थ एकवटलेत. ग्रामसभेचा प्रारूप आराखड्याला विरोधाचा ठराव आणि शेतकऱ्यांच्या हरकतीसह ग्रामस्थांनी गुरुवारी महापेन नवी मुंबई गाठली होती. सावरोली ग्रामपंचायत हद्दीत यापूर्वी द्रुतगती मार्गासाठी आणि भूषण स्टीलसह इंडिया बुल्स तसेच इतर औद्योगिक कारखान्यांसाठी हजारो एकर जमीन सरकारने संपादित केली. सध्या स्थानिक शेतकऱ्यांसाठी 140 एकर जागा बाकी असून प्रारूप आराखड्यात 70 एकर शेती बाधित होत आहे, त्यामुळे शेतकरी भूमिहीन होणार आहे. शेतकऱ्यांच्या जागेतील आरक्षण असलेले वृद्धाश्रम, वाहनतळ, फायर स्टेशन, क्रीडांगण वगळून धनिकांच्या जागेत टाकण्यात यावे. रेडी रेकनरच्या 10 पट मोबदला मिळावा, तसेच जे भूमिहीन होत आहेत त्यांना त्याबदल्यात विकसित जमीन मिळावी ही मुख्य मागणी ग्रामस्थांनी केली आहे. की सावरोळी गावामध्ये आतापर्यंत असेच गव्हर्नमेंटनी आरक्षित जागा करून आम्हाला भूमिहीन केलेलं आहे आणि आमची रोजीरोटी जी आहे म्हणजे ती शेतीच्या जीवावर आम्ही जगतो आणि आतापर्यंत आम्ही तिला पोटच्या मुलासारखी जपलेली जी शेती आहे ती आज जर का ही लोक हिरावून धनिकांसाठी जर हिरावून घेत असतील तर हा विकास नव्हे तर हा भकास आहे आणि शेतकरी त्यातून नष्ट होईल. कुठल्याही प्रकारचा विश्वासात न घेता हे आरक्षण इथे त्यांनी दाखल केलेलं आहे. असं काही कोणाची मालमत्ता नाही आहे. गव्हर्नमेंटने जर का MSRDCला जर का सुपारी दिली असेल तर त्या सुपारीला आम्ही हाणून पाडू आणि आम्ही शेतकरी भूमिहीन होणार नाही आणि आम्ही जोपर्यंत न्याय मिळत नाही जोपर्यंत आम्हाला हा शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढत राहू. सावरोळी गावातून एक्सप्रेस हायला 60 मीटर BTRS रोड काढत आहेत. त्या BTRS रोडमध्ये बरेच जणांची जमीन बाधित होत आहे. नंतर जो BTRS रोडमधून एक स्पेशल म्हणजे आमच्या निदर्शनात आहे की ही बड्या धनिकांसाठी खास सोय म्हणून असं निदर्शन येते, कारण तिथे कुठलेही त्या रस्त्यामुळे कुठलेही विकास होणार की नाही, फक्त बड्या धनिकांचा विकास होण्यासाठी जो अंतर्गत रस्ता काढला आहे सावरोली मुंबई पुणे दुर्गती एक्सप्रेस हायवे खालापूर टोल नाक्याजवळून, तो सावरोळीतून काढून इंडिया पुलच्या जागेला लागून पुढे तांबाटी हद्दीत घेऊन गेलेला आहे आणि तांबाटी हद्दीतून तो रोड खोपोली पेनला जॉईन केलेला आहे. तर त्याने फार मोठा बदल होणार आहे किंवा फार मोठा विकास होणार आहे असं काहीच नाही. रायगड माझ्यासाठी मनोज कळमकर, खालापूर. बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.